हॅलो फ्रेंड्स मी स्वप्नील अग्रवाल आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट टूमधला कॉम्प्लेक्स नंबर ओके कॉम्प्लेक्स नंबरची निर्मिती कशी झाली केव्हापासून झाली ते पाहणार आहोत ओके तसेच कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन पाहणार आहोत आणि ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आज आपण पाहणार आहोत ओके okay? तर बघूया इंट्रोडक्शन थोडीफार कॉम्प्लेक्स नंबरची ओके की कॉम्प्लेक्स नंबर कसा निर्माण झाला ते पाहूया कन्सिडर द इक्वेशन एक्स्क्वेअर प्लस वन इक्वल टू झिरो ओके आपण एक इक्वेशन दिलेलं आहे एक्स्क्वेअर प्लस वन इक्वल टू झिरो तर हे एक्स स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे मायनस वन तर आपल्याला स्क्वेअर रूट सांगा म्हणजेच आपल्याला ते सोल्युशन सांगता येणार आहे का नाही सांगता येणार आहे ओके मग त्यावेळेस आपण काय म्हणतो दिस इक्वेशन हॅज नो सोल्युशन असं म्हणतो बरोबर इन द इन द सेट ऑफ रिअल नंबर कारण की एक्स एक्स स्क्वेअर इक्वल टू काय मायनस वन स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का नसतो त्यामुळे आपण लगेच काय म्हणतो नो सोल्युशन बरोबर आहे पण त्याच्या पुढे जाऊन काही ना काहीतरी सोल्युशन असणार आहे बरोबर आहे मग काही ना काहीतरी सोल्युशन तर त्याच्या पुढे जाऊन त्याचा जा काहीतरी आपण शोध लावला आणि तो शोध लावला म्हणजेच तो काय असणार कॉम्प्लेक्स नंबर लावलेला आहे मग ते इमॅजिनर नंबर लावलेला आहे मग ते सांगायचं आहे मला की कन्सिडर द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वन इक्वल टू झिरो धिस इक्वेशन हॅज नो सोल्युशन इन द सेट ऑफ रिअल नंबर्स बिकॉज देअर इज नो रियल नंबर्स हुज स्क्वेअर इज मायनस वन असा कोणताच नंबर रिअल नंबर नाहीये की त्याचा स्क्वेअर हा मायनस वन येतो ओके मग वी इंट्रोड्यूस मग त्यासाठी आपण वी इंट्रोड्यूस अ सिम्बॉल आय स्मॉल आय ग्रीग लेटरमध्ये त्याला आय ग्रीग लेटरमध्ये काय असतो टॉक ओके मग त्यानुसार त्याचं म्हटलं काय स्मॉल आय सच दॅट आय इक्वल टू काय असतं रूट मायनस वन आय टू काय रूट मायनस वन अँड मग आय स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे मायनस वन ओके मग इक्वल टू इकडे काय येणार मग स्क्वेअर इक्वल टू मायनस वन मग मायनस वन म्हणजेच काय आय स्क्वेअर म्हणजे एक्स इक्वल टू आय येणार बरोबर आहे प्लस मायनस आय मग त्याचप्रमाणे अँड आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन आय इज कॉल अँड इमॅजिनरी युनिट ऑर एन इमॅजिनरी नंबर ओके त्या आईला आपण काय म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर किंवा इमॅजिनरी युनिट असं ते इंट्रोड्यूस झालेलं आहे का झालं ते समजलं असेल तुम्हाला की एक्सक्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन इक्वल टू झिरो त्याचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही रियल नंबर मध्ये त्यामुळे ते एक्स्क्वेअर इक्वल काय मायनस वन त्याला नो रियल नंबर मिळणार आहे हुज स्क्वेअर इज मायनस वन त्यावेळेस ते काय झालं इंट्रोड्यूस झालेलं आहे ठीक आहे तर आता आपण ते इंट्रोडक्शन पाहिलं तर आता आपण मेन मुद्द्याला जाऊया की अ कॉम्प्लेक्स नंबर हा पॉईंट चालू करणार आहोत ओके त्यामधला फर्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण इमॅजिनरी नंबर ओके मग इमॅजनरी नंबर म्हणजे काय ते बघूया आपण अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय वेअर बी बिलॉंग्स टू आर म्हणजे हा बी आहे तो रियल नंबर आणि बी नॉट इक्वल टू झिरो आणि आय इक्वल टू काय रूट मायनस वन इज कॉल अँड इमॅजिनरी नंबर ओके म्हणजे सिंपल आहे की आयच्या च्या मल्टिपलमध्ये काही असेल तो काय असणार आहे इमॅजिनरी नंबर ओके आय इन टू समथिंग आहे पण ते बी म्हणजेच काय आपला रिअल नंबर आहे पण तो नॉट इक्वल टू झिरो पाहिजे इक्वल टू झिरो असेल तर येणार आहे का इथं नाही येणार आहे ओके आय ही टर्मच येणार नाहीये ती आय टर्म पाहिजेच आहे मस्ट आहे त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण इमॅजिनरी नंबर फॉर एक्झाम्पल बघा की रूट मायनस ट्वेंटी फाईव्ह लगेच बघितलं म्हणणार की हे इमॅजिन नंबर नाही आहे पण तो इमॅजिन नंबर आहे का आहे ते बघा रूट मायनस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू रूटमध्ये ट्वेंटी फाईव्ह आहे तसं आणि इंटू ट्वेंटी फाईव्ह इंटू मायनस वन म्हणजे मायनस ट्वेंटी फाईव्ह मग मायनस वनची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस वनची वॅल्यू आय स्क्वेअर म्हणजे रूट ट्वेंटी फायू आय स्क्वेअर बरोबर आहे मग त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे ट्वेंटी फायव्हचं स्क्वेअर रूट काय असणार आहे प्लस मायनस फाईव्ह आय स्क्वेअरचं आय म्हणजे प्लस मायनस फाईव्ह आय आहे का इमेजिनरी आहे कारण बी बिलॉंग्स टू रिअल नंबर प्लस फाईव्ह पण रिअल नंबर आहे मायनस फाईव्ह पण रिअल नंबर आहे ओके म्हणजे प्लस मायनस फाईव्ह आहे आलं का या फॉर्म मध्ये आलेला आहे म्हणजे रूट मायनस ट्वेंटी फाईव्ह पण काय आपला इमॅजनरी नंबर आहे नंतर टू अपॉइंट सेव्हन आय आहे कारण तो टू अपॉइंट सेव्हन पण काय रियल नंबर आहे मायनस इलेवन आय पण आहे का आहे मायनस इलेव्हन काय रियल नंबर आहे बी आय च्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे हे पण काय असणार आहे रि इमॅजिनरी नंबर आहे ओके फॉर एक्झाम्पल ठीक आहे तर आता आपण नोट पाहूया द नंबर आय सॅटिस्फाईज द फॉलोईंग प्रॉपर्टीज ओके फर्स्ट प्रॉपर्टी बघा आय इंटू झिरो इक्वल टू झिरो ओके कोणताही नंबर असू दे इन टू झिरो असेल त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे झिरो ठीक आहे सेकंड इफ ए बिलॉग्स टू आर दे अंडरवूडमध्ये मायनस ए स्क्वेअर इक्वल टू काय कसं लिहिणार आहे आताच पाहिलं ए स्क्वेअर आहे तसं मायनस वन कसं लिहिणार आहे आय स्क्वेअर कारण की आय स्क्वेअर म्हणजेच काय असतो मायनस वन मग आय स्क्वेअर ए स्क्वेअर मध्ये स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येणार आहे प्लस मायनस आय ए आय स्क्वेअरचं डेरो टू प्लस मायनस आय प्लस मायनस आय आणि ए स्क्वेअरचं ए त्यामुळे प्लस मायनस आय ए आलं ठीक आहे थर्ड काय असेल इफ ए आणि बी बिलॉग्स टू आर अँड ए आय इक्वल टू बी आय ओके काय म्हणलं ए अँड बी दोन्ही काय रियल नंबर असतील आणि ए आय इक्वल टू बी आय असेल तर देन हे केव्हा असणार आहे ज्यावेळेस हे आणि हे म्हणजे रियल नंबर दोन्ही काय असणार आहे इक्वल असेल त्यावेळेस ए इक्वल टू काय असणार आपलं बी असणार आहे ओके ठीक आहे हे झाली आपली प्रॉपर्टी आय आय सॅटिस्फाय द फॉलोइंग प्रॉपर्टी त्यानुसार आपण ते पाहिलेलं आहे आता आपण बघणार आहोत मेन कॉम्प्लेक्स नंबर ओके आता आपण पाहिलं ते काय इमॅजिनरी नंबर सिंपल भाषेत इमॅजिनरी नंबर म्हणजे काय आयच्या मल्टिपलमध्ये काहीही असू दे त्याला काय म्हणणार आपण इमॅजिनरी नंबर म्हणणार आहोत आणि आता आपण पाहणार आहोत ते कॉम्प्लेक्स नंबर ओके सिंपल फॉर्म मध्ये बघा अ नंबर ऑफ द फॉर्म ए प्लस आय बी वेअर ए अँड बी बिलॉंग्स टू आर अँड आय इक्वल टू रूट मायस वन विथ आयस्क्यूर इक्वल टू मायनस वन इज कॉल अ कॉम्प्लेक्स नंबर सिंपल डेफिनेशन आहे की काय सांगितलं डेफिनेशन तुम्हाला की ए प्लस आयबीच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणणार आपण कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या ए प्लस आयबीच्या फॉर्म मध्ये आणि ए आणि बी दोन्ही काय असेल रियल नंबर असतील आणि आय इक्वल टू काय रूट मायनस वन त्यानुसार आयस्क्यूरची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस वन ओके त्यानुसार काय असेल मग इज कॉल एज कॉम्प्लेक्स नंबर आणि तो डिनोट कसं केला जातो झेडनं ओके स्मॉल झेडनं ते डिनोट केलं जातं म्हणजे दॅट इज झेड इक्वल टू ए प्लस आय बी ए बी बिलॉंग टू आर अँड आय इक्वल टू रूट मायनस वन हे काय असेल तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल ओके ए प्लस आय बी हो च्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणणार आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहोत त्याला नोटेशन काय आहे झेड ओके okay? व्यवस्थित लक्षात ठेवा काही अवघड नाहीये इमॅजिनर नंबर म्हणजे काय बी आयच्या फॉर्म मध्ये आय च्या मल्टिपल काही असेल ते असणारे इमॅजिनरी नंबर कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या हो फॉर्ममध्ये असतो ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये ए आणि बी काय असतो आपला रियल नंबर असतो ओके ठीक आहे म्हणजे झाले आपलं कॉम्प्लेक्स नंबर मग आता आपण झेड इक्वल टू ए प्लस आय बी ला काय म्हणणार आपण कॉम्प्लेक्स नंबर मग त्या एला काय म्हणणार आणि त्या बी ला काय म्हणणार त्याला पण नावं आहेत ओके हियर स्मॉल ए इज कॉल्ड द रियल पार्ट ऑफ झेड कॉम्प्लेक्स नंबर कसं डिनू केला जातो झेड न ओके मग मी काय म्हणतात तुम्हाला की ए इज कॉल्ड ऍज अ रियल पार्ट ऑफ झेड ओके अँड इज डिनोटेड बाय रिअल पार्ट ऑफ झेड ओके ऑर आर ऑफ झेड असं डिनो केलं जातं लक्षात ठेवा ए काय असणार रिअल पार्ट ऑफ झेड आणि बी इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड अँड इज डिनोटेड बाय आय एम ऑफ झेड ऑर इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लक्षात ठेवा सिम्पल आहे काय अवघड नाही लक्षात ठेवायला पण कारण की ए प्लस आय बी ए असतो तो रियल नंबर असतो हो हो बी पण रियल नंबर असतो पण ए सिंगल आहे त्यामुळे तो काय असणार आहे सेपरेट त्यामध्ये तो काय असणार आहे रिअर पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड आणि बी कशाला मल्टिपल आहे आय ला म्हणजे तो बी काय असणार आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड आणि त्याचं नोटेशन काय बघा ई ऑफ झेड म्हणजे रिअर पार्ट ऑफ झेड ओके आणि इकडे इमॅजिनरी पार्ट ऑफ जे आता द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय सी म्हणजे सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय की ए प्लस आय बी नंतर परत सी प्लस डी आय म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला की टू प्लस थ्री आहे नंतर वन प्लस थ्री आय नंतर नाईन मायनस सिक्स आय वगैरे अशा भरपूर व्हॅल्यूज येत असतील त्या सगळ्या ते सगळे काय तुम्हाला दिसतात कॉम्प्लेक्स नंबर दिसतात बरोबर ना मी काय म्हणलं वन प्लस टू आहे वन मायनस थ्री आय वगैरे वगैरे काय काय असे ना ते सगळे तुमचे काय आहेत तु कॉम्प्लेक्स नंबर आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा सेट तो डिंडू कसा केला जातो सी न ओके त्या कॉम्प्लेक्स सगळ्या कॉम्प्लेक्स नंबरचा सेट तसं डिंडू कसा केला जातो कॅपिटल सी न आणि तो कसा असतो ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये वेअर काय एन बी बिलॉग्स टू वार आय इक्वल टू रूट मायनस वन ओके हे झालं सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन पाहिले इमॅजिन नंबरची डेफिनेशन पाहिले आता आपण एक्झाम्पल पाहूया ओके बघा झेड म्हणजेच काय कॉम्प्लेक्स नंबर बरोबर आहे नो नोटेशन ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे इथं रिअल पार्ट ऑफ झेड काय बघायचं आहे आणि इमॅजिने पार्ट ऑफ झेड काय ते बघायचं आहे ठीक आहे तर फर्स्ट एक्झाम्पल मी एकादच घेतोय बघा सहा एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल बघा टू प्लस फोर आय ओके टू प्लस फोर आय कॉम्प्लेक्स नंबर काय दिला आपल्याला टू प्लस फोर आय ए प्लस फॉर्म फॉर्ममध्ये लिहायचं आहे पण दिलेलं जाय ओके त्या मग मी आहे तसंच लिहिलेलं आहे कारण ए प्लस फॉर्म मध्ये आहे ओके मग टू प्लस फोर आहे मग रिअर पार्ट काय झाला आपला रिअर पार्ट टू बरोबर आणि इमॅजिन पार्ट काय झाला आपला फोर ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर सेकंड बघा फाईव्ह आहे कॉम्प्लेक्स नंबर काय दिला आपल्याला फायू आए। आता लगेच काही जणां लगेच कन्फ्युज सर फायू आय म्हणजे हे कॉम्प्लेक्स नंबर नाही कोण म्हटलं कॉम्प्लेक्स नंबर नाही आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे ए प्लस आय बी च्या मध्ये मग मी लिहितो ना फाईव्ह आय मी असं लिहू शकतो का झिरो प्लस फायू आय मध्ये लिहू शकतो कारण की आणि बी बिलॉंग टू आर मग झिरो रिअल नंबर आहे का आहे ना बरोबर मग त्यामुळं काय असणार इथं झिरो प्लस फाईव्ह आहे आपलं इथं आय पाहिजे लक्षात ठेवा इथं काय जाणार पाहिजे की इथं झिरो घेतलं चालेल का नाही चालणार इथं झिरो घेतला तरी इमेज नंबर येणारच नाही लक्षात ठेवा त्यामुळे इथं झिरो येता कामा नाही चालेल त्यामुळे झिरो प्लस फाईव्ह आहे इक्वल टू फाईव्ह म्हणजे लिहू शकतो म्हणजे रिअल पार्ट काय झालं आपला झिरो आणि इमेज पार्ट काय फाईव्ह विच इज रिक्वायर्ड आन्सर थर्ड बघा थ्री मायनस फोर आहे का फॉर्म मध्ये ए प्लस आय बीच्या आहे ओके मग आहे तसं लिहिला इमॅजिनिंग पार्ट रिअर पार्ट किती आहे थ्री आणि इमॅजिनिंग पार्ट किती आला मायनस फोर ठीक आहे नंतर फाईव्ह प्लस रूट मायनस सिक्स्टीन बघितलं बघितलं म्हणाल सर नाही आहे इथं इमॅजिने नंबरच नाही आहे ओके पण आहे आताच मी घेतलेलं आहे की फाईव्ह आहे तसं प्लस हे लिहिणार कसं रूट मायनस सिक्स्टीन कसं लिहिणार सिक्स्टीन आय स्क्वेअर कारण मायनस वन काय असतो आय स्क्वेअर आणि रूट सिक्स्टीन आय स्क्वेअर रूट काय असणार आहे फोर आय ओके प्लस आता तुम्ही म्हणजे प्लस मायनस घ्या ना काही काही हरकत नाही आहे फाईव्ह प्लस मायनस फोर आहे ओके मग रिअल पार्ट किती फाईव्ह आणि इमॅजन पार्ट काय प्लस मायनस घ्या नाही तर प्लस घेतला तरी चालेल प्लस फोर आहे इमॅजने पार्ट ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर नेक्स्ट बघा टू प्लस रूट फाईव्ह आहे का हे प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आहे तर मग रियल पार्ट किती आला आपला टू आणि इमेजन पार्ट किती आहे रूट फाईव्ह ठीक आहे नेक्स्ट बघा सिक्स आता इथं इंटरेस्टिंग आहे इथं म्हणशील तुम्ही की मग मी म्हटलं काय की इथं बी येता कामा आहे ओके मग त्यासाठी मी रिमार्क पण महत्वाचा आहे तो सांगणारच आहे की घेतला तर चालतो का नाही ते मग त्यासाठीच मी अगोदर सांगितलं की इथं झिरो येता कामा नाही पण इथं मी काय घेतला किंवा काय मग त्यानुसार एक मला रिमार्क सांगायचा आहे त्यामुळे मी हे घेतोय की बघा सहावा एक्झाम्पल की से सेवन प्लस रूट थ्री ओके सेवन प्लस रूट थ्री मग ते कसं लिहिलं मी सेवन प्लस रूट थ्री प्लस झिरो आहे ओके ए प्लस आय चा फॉर्म मध्ये का आहे मग ए काय आपला रिअल पार्ट किती आला सेव्हन प्लस रूट थ्री आणि इर इमेजने पार्ट काय आला झिरो ओके मग मला सांगायचं काय आहे माझा उद्देश काय आहे की कोणताही कोणताही रियल नंबर इज ऑलवेज कॉम्प्लेक्स नंबर लक्षात ठेवा त्यासाठी मी तर झिरो आलं तरी चालतं लक्षात ठेवा म्हणून मी काय सांगितलं बघा कोणताही रियल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर एवरी रियल नंबर इज ऑलवेज कॉम्प्लेक्स नंबर फॉर एक्झाम्पल कोणतंही घ्या वन वन आहे का कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही म्हणजे नाही पण आहे ना वन प्लस झिरो आय आलं का ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आलं म्हणजेच काय ते कॉम्प्लेक्स नंबर नंतर काही जण म्हणते सर टू अपॉइंट थ्री टू अपॉइंट थ्री आहे का कॉम्प्लेक्स नंबर आहे कारण टू अपॉइंट थ्री प्लस झिरो आहे ए प्लस आय फॉर्म मध्ये आहे का आहे म्हणजे ते पण कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून मी काय सांगितलं की एव्हरी रियल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर ओके म्हणजे त्यानुसार काय एक तर हे झालं एव्हरी रियल नंबर इज ऑल्वेज सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच रियल नंबर हा सबसेट कसा असणार आहे कॉम्प्लेक्स नंबरचा ऑल्वेज असणारच आहे बरोबर त्यामुळे ते पण एक रिमार्क तयार होतोय ठीक आहे रिमार्क पाहूया आपण बघा आता कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो आपला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये असतो ओके मग लक्षात ठेवा की आपल्याला ट्वेल्थ मध्ये सीईटी एक्झाम असते त्यामध्ये तुम्हाला एखादा तरी ऑब्जेक्टिव्ह मिळेल या रिमार्कनुसार बघा अ कॉम्प्लेक्स नंबर हुज रिअर पार्ट इज झिरो इज कॉल्ड प्युअरली इमॅजिनरी नंबर ओके म्हणजे आपला कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये तर इथं रिअल पार्ट काय असतो आपला ए आणि एच काय असेल झिरो असेल तर शिल्लक काय राहणार आय बी आणि त्या आय बी शिल्लक राहील त्याला काय म्हणणार बघा फिलिंग ब्लँक्स असते प्युअरली इमॅजिनरी नंबर बघा सच अ नंबर इज ऑफ द फॉर्म जे डे झिरो प्लस आय बी कारण रिअल पार्ट आपला झिरो म्हणजे झिरो प्लस आय बी म्हणजे काय असतो बी म्हणजे तो काय असणार प्युअरली इमॅजिनरी नंबर त्यामुळे फिलिंग ब्लँक्स काय असणार तुमचे प्युअरली इमॅजिनरी नंबर लक्षात ठेवा हे विचारू शकतात सेकंड रिमार्क बघूया आपण अ कॉम्प्लेक्स नंबर Whose imaginary part is zero is a real number. Obviously, clear who is I. की कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो आपलं ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये तर ए प्लाने इथं काय म्हणलं इमॅजिनरी पार्ट म्हणजे बी बी जे आपला झिरो असेल तर शिल्लक काय राहणार आहे ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये बी आपण झिरो आहे कारण इथं घेतलं इमॅजिन इज झिरो असेल तर ए प्लस झिरो आहे म्हणजे काय ए आणि ए आपला काय असतो रिअल नंबर ए टू आर म्हणजे ए इज ऑल्वेज रियल नंबर म्हणजे केव्हा कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज झिरो इज अ रियल नंबर लक्षात ठेवा समजा रिअल पार्ट झिरो असेल तर प्युअरली इमॅजिनरी नंबर आणि इमॅजिनरी पार्ट इज झिरो असेल तर इज अ रियल नंबर ओके नेक्स्ट रिमार्क पाहूया आपण अ कॉम्प्लेक्स नंबर हु बोथ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट आर झिरो लगेच शंका येतेच किंवा लगेच डाऊट येतो सर दोन्ही झिरो असेल तर काय त्यामुळे मी रिमार्क तो पण घेतो बघा की दोन्ही झिरो असेल तर त्याला काय म्हणा झिरो कॉम्प्लेक्स नंबर लक्षात ठेवा नाहीतर मलाही असेल मी लगेच डाऊट येतात लगेच की दोन्ही झिरो असेल तर काय असेल सर त्याला काय म्हणतात आपण झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात ओके झिरो कॉम्प्लेक्स नंबर झिरो इक्वल टू झिरो प्लस झिरो आय ओके ठीक आहे फोर्थ बघा द सेट आर ऑफ रियल नंबर इज अ सबसेट ऑफ द सेट सी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इथे एक्सप्लेन करावं लागेल का कारण मी आत्ता सांगितलंय की टू आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लिहू शकतो का लिहू शकतो ना झिरो म्हणजे टू असेल तर टू प्लस झिरो आय बरोबर नंतर मायनस फोर घ्या मायनस फोर प्लस झिरो आय मायनस फोर तर रिअल नंबर आहे आणि मायनस फोर प्लस झिरो आहे हे काय कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे एवरी रियल नंबर इज ऑल्वेज कॉम्प्लेक्स नंबर मग त्यानुसार आपण काय म्हणू शकतो द सेट ऑफ रियल नंबर इज सबसेट ऑफ द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ओके ठीक आहे फिफ्थ बघा द रिअल पार्ट अँड इमेजिनरी पार्ट कॅनॉट बी कंबाईन टू फॉर्म सिंगल फॉर्म सिंपल आहे हेच महत्वाचं आहे लक्षात ठेवा काही जण इथंच कन्फ्यूज होतात की ज्यावेळेस मी कॉम्प्लेक्स कोणी कॉम्प्लेक्स नंबर शिकवायला घेतलं तर इथंच तुम्ही ऍडिशन करता कोणताही कॉम्प्लेक्स नंबर सिंगल वेरियेबलमध्ये किंवा सिंगल फॉर्म मध्ये लिहता येत नाही काही जण लिहितात ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे हा रिमार्क पण खूप महत्वाचा आहे त्यामुळेच मध्ये रिअल पार्ट आणि इमॅन पार्ट कॅनॉट बी कम्बाइंड टू फॉर्म सिंगल फॉर्म म्हणजे एका ज्याच्यामध्ये लिहिता येते का नाही लिहिता येत फॉर एक्झाम्पल बघा की त्याचा मिनिंग काय की टू प्लस थ्री आहे एकत्र लिहिता येईल का म्हणजे काय टू प्लस दोन आहे तिथे प्लस आहे ते नको आहे मला मला एकत्र लिहिता येत नाही पण काही जण असं लिहू काही जण शंका येते सर हे टू प्लस थ्री फाईव्ह फाईव्ह आय लिहू आहे की नाही असं लिहू शकत नाही हा केव्हा लिहू शकतो टू आय प्लस थ्री आहे हा इक्वल टू का असतो फाईव्ह आय ते लिहू शकतो पण टू प्लस थ्री आय इक्वल टू आय लिहित नाही सिंगल फॉर्म मध्ये लिहिता येत नाही ओके आता आपण पाहिलं काय पहिल्यांदा इमॅजिनरी नंबर पाहिला ओके बी आयच्या च्या फॉर्म मध्ये असतो ठीक आहे आणि नंतर काय पाहिलं कॉम्प्लेक्स नंबर पाहिला ए प्लस आयबीच्या फॉर्म मध्ये असतो नंतर एला काय म्हणतो आपण रिअर पार्ट ऑफ झेड बी ला काय म्हणतो इमॅजिनी पार्ट ऑफ झेड नंतर रिअर पार्ट आपला झिरो असेल तर काय म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबरला प्युअरली इमॅजिनरी नंबर नंतर समजा इमॅजनरी नंबर आपला झिरो इमॅजिनरी पार्ट आपला झिरो असेल तर काय म्हणलं जातं कॉम्प्लेक्स नंबरला रिअल नंबर समजा दोन्हीही झिरो असतील रिअल पार्ट आणि इमॅजिन पार्ट झिरो असतील तर त्याला काय म्हटलं जातं झिरो कॉम्प्लेक्स नंबर आणि एव्हरी रियल नंबर इज ऑल्वेज का असतो कॉम्प्लेक्स नंबर त्यानुसार मग एव्हरी रिअल एव्हरी म्हणजेच द सेट ऑफ रिअल नंबर इज ऑल्वेज सबसेट ऑफ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तसंच रिअल पार्ट इमॅजिन पार्ट कॅनॉट बी कंबाईन टू फॉर्म सिंगल फॉर्म सिंगल फॉर्म मध्ये ते लिहिता येत नाही हे आता आपण पाहिलं आता नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत आपण ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ओके हा पॉईंट मी नेक्स्ट लेक्चरला घेणार होतो पण आता फक्त एक कन्सेप्ट फक्त पाहणार आहोत ओके अल्जेवरॉ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एक छोटी कन्सेप्ट आहे अल्जेवरॉ कॉम्प्लेक्स नंबर अल्जेवरा म्हणजे काय की प्लस वजा बाकी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे वगैरे त्यालाच आपण काय म्हणतो ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सेट वगैरे मध्ये आपण ते पाहिलं होतं ओके आज फक्त मी पाहणार आहोत आता ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मधला एक पॉइंट इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय की दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले असतील तर ते दोन कॉम्प्लेक्स नंबर केव्हा इक्वल असतील ओके ते दोन कॉम्प्लेक्स नंबर केव्हा इक्वल असतील मग त्याची डेफिनेशन बघूया टू कॉम्प्लेक्स नंबर झेड वन कॉम्प्लेक्स नंबर कसं डिनो केलं असतं झेड न पण इथे दोन कॉम्प्लेक्स नंबर म्हणून झेड वन इक्वल टू ए प्लस आय बी अँड झेड टू इक्वल टू सी प्लस आय ओके आर से टू बी इक्वल केव्हा इक्वल असणार आहे ज्यावेळी झेड वन अँड झेड टू चा रिअर पार्ट काय पाहिजे सेम आणि झेड वन अँड झेड टू चा इमॅजिनिंग पार्ट पण काय पाहिजे सेम इक्वल असेल त्यावेळी काय असणार दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असणार आहे इक्वल असणार आहे सिम्पल डेफिनेशन आहे काय म्हटलं मी रिअर पार्ट दोन्हीचा सेम आणि इमेज पार्ट दोन्हीचा पण सेम असेल तर दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असणार आहेत इक्वल असणार आहेत दॅट इज मॅथमॅटिकली बघा ए प्लस आय बी इक्वल टू सी प्लस आय डी केव्हा असणार आहे ए इक्वल टू सी आणि बी इक्वल टू डी असेल तरच दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असणार आहे ही झाली डेफिनेशन ओके त्यावर आपण एक्झाम्पल पाहूया इफ एक्स प्लस आय वाय इक्वल टू फोर प्लस थ्री आय देन फाईंड एक्स एन वाय मग बघितलं सांगू शकतो एक्स इक्वल टू फोर येणार बरोबर आणि वाय इक्वल टू काय असणार आहे थ्री बरोबर ना कारण आताच डेफिनेशन बघितलेलं आहे इक्विलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आणि दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ते काय दिले आपल्याला इक्वल त्यामुळे रिअल पार्ट इकडचं काय एक्स आणि इकडचं काय फोर म्हणजे एक्स इक्वल टू फोर आणि इमेज पार्ट इकडं काय वाय आणि इकडं काय थ्री म्हणजे वाय इक्वल टू थ्री विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा इफ सेव्हन ए प्लस आय इन टू ब्रॅकेटमध्ये थ्री ए मायनस बी इक्वल टू ट्वेंटी वन मायनस थ्री आय ओके देन फाइंड ए अँड बी आपल्याला हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे सेव्हन ए म्हणजे रियल नंबरच आहे हा पण रियल नंबर आहे हा पण रियल नंबर आणि थ्री मायनस थ्री पण काय रियल नंबर आहे ओके मग ते इक्वल दिले दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर नंबरच्या फॉर्ममध्ये आहेत इक्वल दिलेले आहेत मग केव्हा इक्वल असणार आहेत ज्यावेळी दोन्हीचा रियल पार्ट आणि दोन्हीचा इमॅजिन पार्ट असतो इक्वल त्यावेळेस काय असणार आहे दोन्ही काय असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर का असणार इक्वल ओके मग काय असणार आहे जे दिले ते लिहून घेतलं मग डेफिनेशनचा वापर करूया बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मग त्यानुसार काय सांगू शकतो आपण रिअर पार्ट दोन्हीचा घेतला इक्वल असणार ओके मग सेव्हन ए इक्वल टू ट्वेंटी वन मग ए इक्वल टू ट्वेंटी वन आपण सेव्हन म्हणजे किती येणार आहे थ्री म्हणजे ए इक्वल टू किती आलं थ्री तसंच इमॅजिन पार्ट असणार आहे दोन्हीचा सेम मग थ्री ए मायनस बी इक्वल टू मायनस थ्री ओके मायनस म्हणजेच देअरपोर्क असणार एच व्हॅल्यू थ्री पुट करून घेऊया थ्री इन टू थ्री मायनस बी इक्वल टू मायनस थ्री मायनस थ्री एल एच लायनस बी आर एच एस ला घ्या म्हणजे नाईन प्लस थ्री किती येणार आहे नाईन प्लस थ्री इक्वल टू बी म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली ट्वेल्व ओके एची व्हॅल्यू थ्री आणि बी ची व्हॅल्यू ट्वेल्व विच इज रिक्वायर आन्सर इथे आपण पाहिलं काय इक्वेल ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ओके नेक्स्ट लेक्चरला आपण अल्जेवर ऑफ कॉम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी घेतली जाते सबस्क्रॅक्शन कशी घेतली जाते मल्टिप्लिकेशन कॉन्ज्युकेट कॉन्ज्युकेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन कसे केले जाते त्याचे डिपेने डेफिनेशन वगैरे पाहणार आहोत व त्यावरील एक्झाम्पल बघणार आहोत ओके जिथे तुम्हाला आज काही डाऊट असेल वगैरे तर ते, ते प्रामाणिकपणे विचारा काही अवघड नाही आहे आपण आज पाहिलं काय इमॅजिनरी नंबर बी आयच्या फॉर्ममध्ये पाहिजे त्याला इमॅजिनरी नंबर कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बीच्या च्या फॉर्म मध्ये असेल तर कॉम्प्लेक्स नंबर आय का आय ची व्हॅल्यू काय असणार आहे अंडरवूडमध्ये मायनस वन म्हणजे आय स्क्वेअर काय असणार आहे मायनस वन ओके ठीक आहे नंतर आपण काय पाहिलं त्यांच्या रिमार्क्स पाहिलेले आहेत प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत ओके ला काय म्हणणार आपण रिअर पार्ट ऑफ झेड आणि बी ला काय म्हणणार इमॅजिन पार्ट ऑफ झेड मग रिअर पार्ट झिरो असेल तर काय म्हणलं जातं इमॅजिने पार्ट झिरो असेल तर काय म्हणलं जातं दोन्ही झिरो असेल तर काय म्हटलं जातं वगैरे ते आपण पाहिलं रिअल पार्ट सबसेट का असतो कॉम्प्लेक्स नंबरचा असतो ओके नंतर ते दोन्ही रिअल पार्ट आणि इमेज पार्ट आहे ना ते कधी सिंगल फॉर्ममध्ये मध्ये लिहिता येत नाही ओके तसेच आपण इक्वेलिटी ऑफ आप टू कॉम्प्लेक्स नंबर पाहिलेलं आहे काही ना अवघड नाही आहे जिथे डाऊट असेल तर प्रामाणिकपणे मला विचारत जावा ओके थँक्यू सो मच